स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राम डेव्हलपर्स रामटेक तर्फे संपूर्ण रामटेक तालुक्यात NATP आणि संपूर्ण डेव्हलप झालेल्या लेआउट वर प्लॉट स्वस्त दरात आणि मासिक किस्त मध्ये उपलब्ध. प्लॉट साठी आजच संपर्क साधा राम डेव्हलपर्स रामटेक, चेतन चोपकर 94-23-600-315, धर्मेश भागलकर गजू बिसने 94-23-60-30-58, सुनील मुळमुळे, प्रवीण गिरडकर, संजय बिसने, राजू कापसे 94-22-82-29-24. कार्यालयीन पत्ता राम डेव्हलपर्स भगत सिंग वॉर्ड रामटेक. आजच प्लॉट बुक करा. रामटेक रेल्वे स्टेशन वर प्रहार संघटनेचा हल्ला बोल. आज 30 जून रोजी रामटेक येथे प्रहार पक्षाच्या वतीने रामटेक रेल्वे स्टेशन वर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. नागपूर ते रामटेक ही ट्रेन रात्रीच्या वेळात अनियमित असल्यामुळे रात्रीला ट्रेनने येणारे कर्मचारी, महिला, विद्यार्थी, व्यापारी व इतर प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी मध्यरात्री ट्रेन रामटेकला पोहोचते, त्यामुळे प्रवासी रेल्वे स्टेशन वरून पायी चालत मध्यरात्री रामटेकला येतात. हा प्रकार मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. नाईलाजाने कित्येक प्रवाशांनी रेल्वेनी प्रवास करणे सोडून दिले, तर अनेकांनी परवडणारी सुविधा नसल्याने कामावर जाणे सोडून दिले आहे. तसेच रामटेक रेल्वे स्टेशन येथे अनेकदा तिकीट आरक्षण तत्काळ काढणे याकरता रामटेक रेल्वे स्टेशन वर जातात, तेव्हा तेथील कर्मचारी लिंक फेल असल्याचे सांगून वेळ काढून घेतात व तिकीट काउंटर बंद केले जाते, त्यामुळे प्रवासी या सुविधांपासून वंचित राहतात. हे सर्व गैरप्रकार हलगर्जीपणाच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने आज रेल्वे स्टेशनवर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन येत्या 15 दिवसात रेल्वेचे वेळापत्रक व तसेच बर्डीपर्यंत जाणारी रेल्वे इतवारीपर्यंत जाते तेही सुरळीत करण्यात यावी व तत्काळ तिकीट काढण्याची सुविधा मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आंदोलनामध्ये प्रहारचे रामटेक विधानसभा संयोजक रमेश कारामोरे, वकील आनंद गजभिये, राजू हटवार, चंद्रशेखर भोयर, तुळशीराम कोठेकर, उमेश महाजन, प्रयास ठाकूर, अभिमन्यू राऊत, शुभम मेहर, सुनील माकडे तसेच प्रवासी व शहरातील नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता. राजू कापसे, रामटेक. रामटेक रेल्वे प्रशासनाच्या मनमानी आणि हलगर्जी कारभाराच्या निषेधामध्ये रामटेकच्या रेल्वे प्रवाशांनी, रेल्वेने जे लोक प्रवास करतात त्या सगळ्यांच्या वतीने येत आहेत, आज आंदोलन करण्यात येत आहे. मागच्या एक वर्षापासून नियमित असं सुरू आहे की रामटेकची रेल्वे पहिले बर्डीपर्यंत जात होती, ती आता इतवारीपर्यंत जाणं सुरू आहे. आणि एक वर्षापासून ट्रेन रात्री कधी 12 वाजता, कधी 1 वाजता, कधी 2 वाजता अशी येते, कधी 3 वाजता येते. शेवटी प्रवाशांना हळूहळू पायपायी घरापर्यंत जावं लागते. अनेक 200 वर्त लोकांनी, जे लोक रामटेकवरून नागपूरला कामासाठी जात होते, दैनंदिन हातमजुरीच्या कामासाठी जात होत्या, अशा 200 लोकांनी कामाला जाणं सोडलं, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय. रेल्वे प्रवाशांनी मागच्या अनेक दिवसापासून खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे पाठपुरावा केला, DRM ऑफिसला पाठपुरावा केला, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे धाव घेतली. मात्र आम्ही फक्त त्यांना 7 दिवसाची मुदत देत आहोत. 7 दिवसानंतर हेच आंदोलन, याच्यापेक्षा जास्त लोक नागपूरच्या DRM ऑफिस समोर बसतील आणि मग आम्ही आमची त्या ठिकाणी सुद्धा ती मागणी सांगणार आहोत. ही आमची दखल वृत्तपत्रानं घ्यावी आणि रेल्वे प्रशासनानं घ्यावी. हे आजचे शांतीपूर्ण आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो, लोकशाही पद्धतीने हे आंदोलन करतो. ही आमची मागणी प्रशासनानं त्यांच्यापर्यंत पोहोचावी एवढी आमची विनंती आहे. आणि या आंदोलनामध्ये सर्व लोक तुम्ही पाहिले, सर्व प्रवासी आहेत. रोज सकाळी अपडाऊन असंघटित कामगार आहे, विशेषतः म्हणजे जे रोज रोजीचे पैसे घेतात ना, रोज आपल्या पोटापाण्याची सोय करतात, अशी एवढी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. लिंक डाउन होने का कारण है कि BRS BSNL से कनेक्ट है. अब BSNL का काम, रोड का काम होने से के कारण BSNL डिस्कनेक्ट हो जाते हैं, जिसके कारण लिंक डाउन हो जाती है. अच्छा, ये ट्रेनें जो लेट चल रही शाम की अधिकतर, उसका क्या मुख्य कारण क्या है? मुख्य कारण है कि जो इतवारी से गोंदिया मेमो बनती थी वो अब जो है एक्सटेंशन होकर बालाघाट जा रही है, जिसके कारण रॉयल लेट हो रही है.